शिरदवाड ग्रामपंचायत काँग्रेसकडे अध्यक्ष म्हणून सुरेश खोत तर उपाध्यक्ष म्हणून सौ जयश्री पाटील यांची चिठ्ठीवर निवड निप्पाणी तालुक्यातील शिरदवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी सोमवार दिनांक एक रोजी झालेल्या निवडणुकीत उत्तम पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून अध्यक्ष म्हणून सुरेश बाबू खोत तर उपाध्यक्ष म्हणून सौ जयश्री किरण पाटील यांची निवड झाली या पदाची निवड मते समान झाल्याने चिठ्ठी अधिकारी म्हणून शिवनंदी गस्ती यांनी काम पाहिले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष याचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सुरेश खोत म्हणाले शिरथगड गावाचा पाथील, पाथील, विकास साधताना सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कार्य करणार आहे आमचे नेते सहकारत्न रावसाहेब पाटील उद्योगपती अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना अंतर्गत विकासकामे राबवणार असल्याचे सांगितले ग्रामपंचायत अध्यक्ष पदासाठी माझे निवड झालेले तरी माझे सहकारी 8 8 8 नंतर लागून मी गावचा विकास करण्यासाठी मागं राहणार नाही त्याचबरोबर मला या माझ्या मित्रांनी सहकार म्हणजे पत्रकार बंधूंनी मला जवळ फार सपोर्ट दिल्याबद्दल मी त्यांचाही आभार सा, आहे आणि मला सहकारी मित्र गावकरी यांना घेऊन मी व्यवस्थित गावाचा विकास करतो उपाध्यक्षा सौ जयश्री किरण पाटील म्हणाल्या सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली असून यापुढे गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले माझं उपाध्यक्षपदी निवड झालेला आहे आणि यापुढे मी इथून गोरगरिबांच्यासाठी प्रथम त्यांचा त्यांचा विचार करून मी इथं काम करेन आणि माझे सर्व आटी सहकार्यांना सर घेऊन मी सर्व प्र चांगल्या अत्यंत प्रामाणिकप्रमाणे काम करून मी उत्तम अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सासरे रामगुंडा अण्णा पाटील यांच्याप्रमाणे मी प्रामाणिकप्रमाणे काम करून मी पंचायतीमध्ये नाव मोठं करून त्यांच्याप्रमाणे मी शरदवाड गावाचा विकास करेन निवडणूक प्रक्रियेत विकास अधिकारी सी एम रविकांत पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी सेक्रेटरी जिवाजी कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य अण्णासो पाटील शीतल लडगे विजय रोहितदास दीक्षिता कांबळे यास्मीन चाऊस बाळाबाई पुजारी यांच्यासह सर्व कर्मचारी व पॉलिसी शाखेचे अधिकारी उपस्थित होते